नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण बाजरी या पिकाच्या संकरित व सुधारित वानांचे बीजोत्पादन शिकत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो बीजोत्पादन म्हणजे त्याचा दर्जा शुद्ध व चांगल्या प्रतीचा असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण बाजरी या पिकाचे संकरित व सुधारित बीजोत्पादन कसे करावे याचा अभ्यास करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बाजरी या पिकाच्या बीजोत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या भारताच्या तुलनेत महाराष्ट्राचे उत्पादन का कमी येते त्याची कोणती कारणे आहेत याचा अभ्यास केला आहे ओके आणि त्याचबरोबर उत्पादन कमी येऊ नये म्हणून कोणत्या कोणते घटक आपण पाळले पाहिजेत याचा देखील अभ्यास आपण केला आहे त्यानंतर आपण संकरित बीज उत्पादन घेत असताना बाजरीचे कोणत्या बाबी पाळल्या पाहिजेत ओके त्याचबरोबर बाजरीच्या बीज उत्पादनासाठी जमीन कोणत्या प्रकारची लागते आणि त्या जमिनीची पूर्व मशागत कशी केली जाते ओके आणि त्याचबरोबर बाजरी या पिकाच्या बीज उत्पादनासाठी कोणत्या प्रकारचे हवामान लागते याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बाजरीसाठी विलगीकरण अंतर किती लागते ओके okay. त्यानंतर त्याची बाजरीची पेरणी कशी करतात बीज उत्पादनासाठी ओके okay. उत्पादन वेगळं राहिलं आणि बीज उत्पादन वेगळं राहिलं ओके okay. त्यानंतर बियाण्याचा दर किती वापरावा ओके आणि त्यानंतर नर व मादी वाणांचे प्रमाण कसे वापरावे ओके त्याचबरोबर बाजरी या पिकामध्ये बीजोत्पादनासाठी खत व्यवस्थापन कसं करावं आणि या सर्व बाबी झाल्यानंतर ज्यावेळेस ज्या पीक वाढतं त्या वाढच्या अवस्थेमध्ये भेसळ काढणं गरजेचं असतं मग ती बाजरीमधील भेसळ कशी काढली जाते या घटकांचा अभ्यास आपण आज इथं करणार आहोत ओके तर सर्वप्रथम पाहूयात विद्यार्थी मित्रांनो विलगीकरण अंतर ओके विद्यार्थी मित्रांनो बाजरी संकरित बाजरीच्या बीजोत्पादनासाठी दोनशे मीटर एवढं विलगीकरण अंतर असणं आवश्यक आहे ओके विद्यार्थी मित्रांनो विलगीकरण अंतर दोनशे मीटर एवढं ठेवावं लागतं कशापासून की दुसऱ्या बाजरीच्या पिकापासून दुसऱ्या बाजरीच्या पिकापासून जो आपलं बीजोत्पादन क्षेत्र आहे त्या बीजोत्पादन क्षेत्र दोनशे मीटर असणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ इथं आपलं बाजरी बीज उत्पादन आहे ओके okay. मग इकडं दोनशे मीटर इकडं दोनशे मीटर इकडं दोनशे दो मीटर आणि इकडं दोनशे मीटर या बाजरीच्या बीज उत्पादनासाठी इथं दुसरं बाजरीचं धान्य उत्पादन बाजरीचे उत्पादन घेता कामा नये दोनशे मीटरच्या पुढे अंतर चालतं परंतु दोनशे मीटरच्या आत म्हणजे दोनशे मीटर अंतर आपलं संपत आहे ओके मग इथून पुढं ठीक आहे बाजरीचे पीक घेत घेतलं तर चालेल परंतु या दोनशे मीटरच्या आत दुसरं बाजरीचं पीक घेता कामा नये कारण त्याच्यामध्ये जी जे अनुवंशिक शुद्धता पाहिजे आहे ओके ती शुद्धता राखली जात नाही ओके त्यासाठी विलगीकरणानंतर बीज उत्पादनासाठी दोनशे मीटर ठेवणं हे गरजेचं असते आहे आता त्यानंतर बघूयात पेरणी ओके बाजरीच्या बीजोत्पादनासाठी पेरणी ओके विद्यार्थी मित्रांनो जर खरीप हंगामामध्ये आपला बीजोत्पादन घ्यायचं असेल तर पंधरा जून ते पंधरा जुलै पर्यंत अं पेरणी करणं आवश्यक असतं आणि जर आपला उन्हाळी हंगामात हंगामानंतर बीजोत्पादन घ्यायचं असेल तर जानेवारीचा पहिला आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यंत आपल्याला पेरणी ही करून घ्यावी लागते ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेरणीमध्ये आला बियाण्याचा दर ओके प्रति हेक्टरी किती बियाणं वापरावं ओके विद्यार्थी मित्रांनो नर वानाचं प्रति हेक्टरी बियाणं एक दशांश पंचवीस किलोग्रॅम वापरायचं आहे प्रति हेक्टरसाठी आणि मादी वानाचं चार, चार किलोग्रॅम प्रति हेक्टर साठी बियाणं हे वापरायचं आहे ओके समजतंय डू यू अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो यानंतर बघूयात नर आणि मादी मादीवानाची पेरणी ही कशी करतात त्यांचं प्रमाण ओके आपलं जे बीजोत्पादन क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये नर वानाच्या आणि मादीवानाच्या ओळी कशा या पेरल्या जातात ओके विद्यार्थी मित्रांनो इथं नर वानाच्या ओळी आणि इथं मादीवानाच्या ओळी ओके विद्यार्थी मित्रांनो जर नर वानाच्या दोन ओळी वाना असतील तर मादी वानाच्या सहा ओळी पेराव्या लागतात ओके आपली जर सर्वसाधारण जमीन असेल ओके त्या जमिनीमध्ये आपण नरवानाच्या दोन ओळी आणि मादी सहा ओळी पेराव्या लागतात आणि विद्यार्थी मित्रांनो जर जमीन आपली खूप चांगली असेल जर जमीन चांगली असेल तर अंतर दोन आस आठ ठेवलं तरी चालेल किंवा तेच अंतर दोन आस दहा असं ठेवलं तरी चालेल ओके म्हणजे दोन ओळी नराच्या आणि आठ ओळी मादीच्या दोन ओळी नराच्या किंवा दहा ओळी मादीच्या ओके हे अंतर ठेवलं तरी चालतं आणि जर परिस्थिती खूपच अनुकूल असेल बिज्य पाण्यासाठी ओके परिस्थिती बिज्युत पाळण्यासाठी खूपच अनुकूल असेल तर दोन ओळी नराच्या आणि चौदा ओळी मादीच्या हे देखील अंतर इथं ठेवलं तरी चालतं ओके विद्यार्थी मित्रांनो इथं जी एक आकृती दिसत आहे या आकृतीमध्ये पेरणी ऍक्च्युअली दोन हजार सहा दोन सहा नर व मादी वनाची पेरणी कशी करतात इथं दाखवली आहे ओके या ज्या ओळी आहेत या नरवानाच्या आहेत ओके या नरवानाच्या ओळी आणि या ओळी दाखवल्या आहेत त्या मादी वाणाच्या ओळी ओके विद्यार्थी मित्रांनो आपला हे माहितच आहे की बिजत पात्र घेत असताना क्षेत्राच्या चोह बाजूंनी दोन ते चार नर ओळी पेरणं गरजेचं असतं मग त्यानंतर सहा ओळी नराच्या सॉरी सहा ओळी मादीच्या आणि दोन ओळी नराच्या सहा ओळी मादीच्या दोन नराच्या सहा मादी दोन नर सहा दोन नर सहा दोन नर अशा प्रकारे संपूर्ण क्षेत्रामध्ये हे नर आणि मादी वानाची पेरणी ही केली जाते ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही झाली पेरणी पेरणी केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी पिका पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी ज्या पिकाच्या मुख्य अवस्था आहेत त्या मुख्य अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये जर या मुख्य अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडला तर बीज खूप मोठा परिणाम हा होत असतो तर त्या दृष्टिकोनात विद्यार्थी मित्रांनो ज्या पिकाच्या अवस्था आहेत ओके त्या पिकाच्या ज्या मुख्य अवस्था आहेत त्या मुख्य अवस्थेत पाणी दिलंच पाहिजे आता त्या मुख्य अवस्था म्हणजे कोणत्या तर पिका पिकाची पेरणी केल्यापासून पंचवीस ते तीस दिवसांचं पीक झाल्यानंतर पिकाची फुटव्याची अवस्था येते ओके पीक पंचवीस ते तीस दिवसांचं झाल्यानंतर पिकाला फुटवे फुटण्याची अवस्था येते त्या अवस्थेत पाणी द्यावंच लागतं परत पोल्ट्रीची जी अवस्था असते त्या पोल्ट्रीच्या अवस्थेमध्ये सुद्धा पाणी द्यावंच लागतं त्यानंतर फुलण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा पाणी द्यावंच लागतं आणि कंसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा पाणी द्यावंच लागतं जर या मुख्य अवस्थेत पाणी दिलं नाही तर विद्युत्पादनावर परिणाम हा होऊ शकतो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थापन हे नर आणि मादी वनाचं पेरणी केल्यानंतर आपला करावं लागतं ओके विद्यार्थी मित्रांनो यानंतर बघूयात बाजरीच्या बीजोत्पादनामधील खत व्यवस्थापन ओके okay. विद्यार्थी मित्रांनो बाजरीच्या खत व्यवस्थापनामध्ये त्यासाठी नत्र जे लागतं ते साठ ते पंच्याहत्तर किलोग्रॅम एवढं हेक्टर नत्र देणं गरजेचं असतं आणि स्फुरदाचं प्रमाण जे आहे ते तीस ते पस्तीस किलो प्रति हेक्टर एवढं प्रमाण देणं गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे जे नत्राचं प्रमाण आहे ओके okay. ते नत्राचं प्रमाण ओके okay. नत्राचं प्रमाण हे दोन वेळेस विभागून द्यावं लागतं ओके अर्धे नत्र हे पेरणीच्या वेळेस द्यायचं असतं साठ किलोग्राम मधल्या तीस किलोग्राम नत्र पेरणी पेरणीच्या वेळेस द्यायचं असतं आणि जे राहिलेले जे नत्र आहे तीस किलोग्रॅम ते पेरणी झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावं लागतं ओके त्यानंतर बघूयात विद्यार्थी मित्रांनो भेसळ विद्यार्थी मित्रांनो भेसळ हा बीजोत्पा शुद्ध बीजोत्पादन घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे भेसळ काढण्यासाठी जे आपलं क्षेत्र आहे ओके जे आपलं बीज क्षेत्र आहे त्या बीजोत्पादन क्षेत्रामध्ये वारंवार भेसळ ही काढावी लागते आता भेसळ काढणे म्हणजे काय तर आता बघूयात बाजरीमधले भेसळ कशी काढतात ओके त्याची नेमकी आवश्यकता काय आहे तर जे आपलं बियाणं शुद्ध आहे तेव्हा मी पहिले सांगितलं की बियाण्याची शुद्धता राखण्यासाठी भेसळ काढणं ही अत्यंत गरजेची बाब असते ओके okay? विद्यार्थी मित्रांनो आता ही भेसळ कशी काढली जाते तर जे नर आणि मादी वाहनाची आपण लागवड केली आहे त्या नर आणि मादीवानांची वैशिष्ट्ये आपल्याला ऑलरेडी माहीत असतात ओके okay? आपण जे नर आणि मादीवाहन लागवड केले आहेत त्याची वैशिष्ट्ये माहीत असतात आणि त्याच्या वैशिष्ट्यानुसार जर दुसरं आपल्याला त्याच्या वैशिष्ट्याशिवाय हो दुसरं आपल्याला एखादं पीक किंवा त्याच जातीचं त्याच बाजरीच्या जातीचं परंतु त्या दुसऱ्या जातीचं ओके okay, बाजरीच बाजरीचंच पीक परंतु दुसऱ्या जातीचं जर आपलं आढळलं तर ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे मग आता ते दुसऱ्या प्रकारचं म्हणजे कसलं तर ते वेगळी वाटणारी ओके okay? याचं स्ट्रक्चर वेगळं आहे ओके okay? त्याची हाईट वगैरे ओके okay? त्यानंतर काय होईल ते जे रोगग्रस्त झाडे आहेत okay? ओके त्यानंतर पानावर पांढरे चट्टे असणारी झाडं okay? ओके ही जे काही सर्व झाडे आहेत ही सर्व झाडे उपटून नष्ट करणं गरजेचं आहे आणि अशीच झाडं ठेवायची आहेत की जे झाडं त्या नर व मादीवानाची वैशिष्ट्ये आपल्याला दाखवत असतील की जे नरव मादीवान आपण पेरणीसाठी वापरले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता हे भेसळ काढण्याचं जे काम आहे ते कधी करायचं आहे हे भेसळ काढण्याचं काम दररोज सकाळी नऊ वाजेपर्यंत काळजीपूर्वक आपला करायचं आहे ओके एक विशेष महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस पीक फुलोड्यात असतं त्यावेळेस भेसळ काढणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं भेसळ तर पीक पेरल्यापासून पीक पेरल्यानंतर उगवल्यापासूनच काढावे लागते परंतु पीक फलोरात असताना भेसळ ही खूप काळजीपूर्वक काढावी लागते ओके जर काळजीपूर्वक आपण भेसळ नाही काढली तर आपल्या बियानं शुद्ध जाती शुद्ध प्रतीचं राहणार नाही आणि जे बीज प्रमाणीकरण यंत्रणेनं ठरवून दिलेली प्रमाणके आहेत त्या प्रमाणका आपलं बीज उतरणार नाही आणि आपलं बीज हे नापास होईल त्यामुळं भेसळ काढणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक हा बीज मानला जातो तर अशा प्रकारे बाजरीच्या या पिकामध्ये भेसळ ही काढली जाते ओके डू यू अंडरस्टँड समजतंय तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बाजरीच्या बीजोत्पाद बीजोत्पादन तंत्रज्ञान ओके यामध्ये आपण भेसळ कशी काढतात ओके त्यानंतर त्याला खत व्यवस्थापन कसं दिल दिलं जातं ओके त्यानंतर नर व मादी वाहनाची पेरणी कशी करतात त्यांचं प्रमाण किती असावं सर्वसाधारण जमिनीमध्ये किती प्रमाण असावं नर वाहनाच्या किती ओळी असाव्यात मादी वाहनाच्या किती ओळी असाव्यात ओके त्याचबरोबर त्याची पेरणी कशी करतात पेरणी करण्यासाठी प्रति हेक्टर बियाणं किती लागतं ओके विलगीकरण अंतर किती असावं ओके या बाबींचा अभ्यास अगदी डिटेलमध्ये आपण आज इथं केला आहे